गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध दही तूप दूध पावडर कुकिंग बटर टेबल बटर पनीर इलायची श्रीखंड आंबा श्रीखंड फ्रूट श्रीखंड ताक आणि लस्सी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी। महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावर वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छांचा वर्षा होतोय। त्यानिमित्ताने कणकवलीत देखील बाळासाहेबांची शिवसेना कार्यकर्त्यांनी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी लघुरुद्र पूजेचं आयोजन केलं होतं। त्यानंतर कणकवली बस ठाण्यात उपस्थित नागरिकांना जिलेबी वाटप करण्यात आलं। यावेळी जिल्हा प्रमुख संजय आंग्रे, संदेश पटेल, भूषण परुळेकर, जिल्हा उपाध्यक्ष शेखर राणे, तालुका समन्वयक सुनील पारकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचा आज वाढदिवस आहे। त्यानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्यांच्यावर आनंदाचा वर्षाव होत आहे। त्याच निमित्ताने कणकवली तालुक्यातील सर्व जे शिवसैनिक आहेत, बाळासाहेब शिवसेनेचे शिवसैनिक आहेत, त्यांनी जिलेबी वाटप तसेच सकाळीच स्वयंभू मंदिरमध्ये लघुरुद्र ह्या पूजा केलेली आहे आणि आता हे जिलेबी वाटप सुरू आहे। काय सांगू इच्छिता, कशा पद्धतीचं वर्षा होत आहे आनंदाचा? बाळासाहेब शिवसेनेच्या आमच्या उद्योगमंत्री माननीय उदयजी सामंत यांचा वाढदिवस आहे। त्या वाढदिवसानिमित्त आमच्या जिल्ह्यात भरगच्च कार्यक्रमात आहेत। त्याचा स्वयंभू मंदिरात रुद्राभिषेक केलेला आहे। आता इथे जिलेबी वाटप आहे। त्याच्यानंतर परत वृद्धाश्रमात जाऊन आपण त्यांना जे काही अन्नधान्य लागणार ते देणार आहे, विकास कामाची भूमिपूजन करणार आहे। अशा भरगच्च दिवसभराचा कार्यक्रम आपण करणार आहोत। काही महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेबांचा आज वाढदिवस आहे। त्यांना दीर्घायुष्य लाभो यासाठी आमचे ग्रामदैवत स्वयंभूच्या चरणी आम्ही दुग्धाभिषेक कार्यक्रम केला, हा जिलेबी वाटपाचा कार्यक्रम केला। आमची अशीच इच्छा आहे की आज महाराष्ट्र राज्याचे जे उद्योगमंत्री आहेत, भविष्यात राणेसाहेबांनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जो कोण महाराष्ट्राचं नेतृत्व करेल असा हा धमक असलेला नेता भविष्यात महाराष्ट्राचं नेतृत्व करावं, हीच आमची ह्या वाढदिवसाच्या निमित्त स्वयंभूचरणी आम्ही प्रार्थना केली आहे। विविध कार्यक्रम होत आहेत, त्याबद्दल काय सांगा? विविध कार्यक्रम हे उत्साहात बाळासाहेबांची शिवसेना पक्ष स्थापन झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याला, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सुपुत्र आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अशा दोन जबाबदाऱ्या समोर महाराष्ट्र राज्याचं ते नेतृत्व करतात आणि त्यांचा वाढदिवस साजरा करताना आम्हाला भरपूर आनंद होतोय आणि आनंद प्रित्यर्थ हा सगळा भरगच्चा कार्यक्रम जिल्हा प्रमुख आग्रे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही घेत आहोत। हे होते सर्व बाळासाहेब शिवसेनेचे सैनिक आहेत। त्यांनी सांगितलं आहे की आनंद उत्सव साजरा होतो, त्यांच्यावर भविष्यात आनंदाचा वर्षा होत आहे। त्यामुळे जे आनंद उत्सव आहे, जिलेबी वाटप येथे कणकवलीत करण्यात आलेला आहे। त्यामुळे कुठे ना कुठेतरी आजचा दिवस हा उदय सामंत यांच्या वाढदिवसाचा शुभेच्छांचा वाढदिवस आहे असं आपल्याला दिसत आहे। उमेश भुचडे, कोकण सर लाईव्ह, कणकवली। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी बेल आयकॉन क्लिक करा।